रोहित पवार अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जो प्रश्न आहे एका शाळेपुरता आहे। खरं जर आपण बघितलं तर अनेक वेळा आम्हाला सुद्धा फोन येतात की शाळेची फी अर्धवट दिली नाही तर देऊ शकत नाहीत, ते द्यायला तयार आहेत, पण अशी परिस्थिती असताना मुलांना एग्जामला बसवलं जात नाही, परवानगी दिली जात नाही, मग यासाठी आपल्याला काय वेगळं धोरण आहे का? कारण शेवटी कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोक अडचणीत, आज आयटी सेक्टरच्या पण नोकऱ्या गेलेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही शाळेला परीक्षेसाठी तरी या मुलांना थांबवलं नाही बायल, यासाठी आपल्याला धोरण करता येईल का? आणि दुसरा आरटीआयच्या बद्दल, आरटीईच्या बद्दल चर्चा चालूच आहे, तर असं जाणवतं आजपर्यंत 7 लाखपेक्षा जास्त मुलांना या माध्यमातून, जेव्हा स्कीम आली आतापर्यंत त्यांना ऍडमिशन दिल्या गेल्या, पण आता 35 ते 40% जागा आरटीईच्या वेकंट आहेत। अशी परिस्थिती ही खरी आहे का? आणि ती खरी असेल तर त्या पूर्णपणे भरण्यासाठी आपल्याला काय करता येईल? अध्यक्ष महोदय, मी पूर्वीच सांगितलेलं आहे की ज्याला असा प्रश्न निर्माण झाला कोविडच्या दरम्यान, त्याला आपण स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटची अट न घेता कुठल्याही स्कूलमध्ये त्यांनी ऍडमिशन घेऊन त्यांना परीक्षेला बसायची परवानगी दिलेली आहे। त्याच्यामुळे असं काय झालेलं नाही की मुलांना परीक्षेला बसायची परवानगी मिळेल नाही, असं बिलकुल नाही। ते दुसऱ्या शाळेमध्ये जाऊन तिथं भरू शकतात आणि म्हणूनच ही अट आम्ही रिलॅक्स केलेली आहे। अध्यक्ष महोदय, हा एक मोठा विषय आहे आणि बराच वेळ त्याच्यासाठी लागण्याची शक्यता आहे। 12 वाजता परत वरचा हाऊस सुरू होणार। मी पूर्वीच कबूल केलेला आहे की मी पूर्वीच सांगितलेलं आहे की ह्या प्रश्नाच्या संदर्भात सखोल चर्चा झालेली आहे। ज्या ज्या आमदार महोदयांना त्याच्यामध्ये उपस्थित राहायचं असेल त्या सर्वांना त्या मीटिंगचं निमंत्रण देण्यात आले नव्हते, आणि आपल्याला जे जे विचारायचं आहे मी स्वतः उपस्थित असणारच, आपण त्या ठिकाणी आपण त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेऊ।